नमस्कार, मी संध्या. माझ्या तुझ्या क्रिएशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. तर आज इथे ही ब्लाऊजची बाही आहे, यावरती अँकर ट्रेडने डिझाईन केलेली आहे आणि बॉटम लाईनला इथे मी गोल्डन फॅब्रिकचीच पट्टी लावलेली आहे. तर इथे अशा पद्धतीची डिझाईन करण्यासाठी आपल्याकडे हा अँकर ट्रेड लागेल. हा तुम्हाला टेलरिंग शॉपमध्ये इझिली मिळून जाईल. त्यानंतर बघा, इथे आपल्याला बॉबिन केस लागणार आहे आणि इथे ही बॉबिन आहे. तर या रिंगमध्ये तुम्हाला हा ट्रेड हातानेच भरून घ्यावा लागणार आहे. तर बघा, अशा पद्धतीने हा ट्रेड आपल्याला इथे भरून घ्यायचा आहे. हे पहा, मी ते हा ट्रेड भरून घेते. ट्रेड भरून झाल्यानंतर आपल्याला ही बॉबिन केस आहे त्यामध्ये ही बॉबिन आपल्याला टाकून घ्यायची आहे. त्यानंतर बघा, इथे जो स्क्रू आहे तो आपल्याला थोडा लूज करायचा आहे. किती लूज करायचा ते बघा, मी इथे ट्रेड ओढल्यानंतर बॉबिन इझिली फिरत आहे. त्यानंतर ही बॉबिन केस आपल्याला मशीनमध्ये सेट करून घ्यायची आहे. त्यानंतर वरच्या बाजूने आपण नॉर्मल जो धागा यूज करतो तोच लावून घ्यायचा आहे. इथे आपण खालच्या बाजूने बॉबिन केस लूज केलेले आहे, तर वरच्या बाजूला हे टेन्शन रेग्युलेटर आहे ते आपल्याला इथे टाईट करून घ्यायचं आहे. त्यानंतर बघा, इथे मी ही ब्लाऊजची बाही आहे, तिथे मी या बाहीला अस्तर अटॅच करून घेतलेलं आहे. त्यानंतर खालच्या साईडला मी बॉटम लाईनला मी शिलाई करून घेतलेली आहे येलो धाग्याने. तिथे मी का घेतलेली तर तुम्हाला पुढे सांगते. तर बघा, ही सरळ बाजू आहे, आपल्याला इथे उलट्या बाजूने शिलाई करायची आहे. म्हणजेच ज्या बाजूने आपण अस्तर अटॅच केलेलं आहे त्या बाजूने आपल्याला इथे शिलाई करायची आहे. त्याआधी आपल्याला इथे लाईन आखून घ्यायची आहे. त्यासाठी इथे मी हा पेपर घेतलेला आहे आणि तो अशा पद्धतीने फोल्ड केलेला आहे. त्यानंतर बघा, समोरील टोक मी ट्रायंगलमध्ये फोल्ड करून घेतलेला आहे. तर ही बघा, ही घडी आहे 1 इंच रुंदीची. तुम्हाला हवं तर तुम्ही इथे 1.5 इंच रुंदीचं देखील घडी घालून घेऊ शकता. त्यानंतर बघा, आपल्याला इथे लाईन आखायच्या आहेत, पण त्याआधी आपल्याला इथे या बाहीचं सेंटर घ्यायचं आहे. सेंटर घेतल्यानंतर आपल्याला या बाहीची रुंदी इथे टाकून घ्यायची आहे. इथे बघा, ह्या बाईची रुंदी आहे 5.5 इंच. तुमची जी काही बाई रुंदी असेल ती तुम्ही टाकून घ्यायची आहे. त्यानंतर पुढे आपल्याला 1.5 इंच मार्जिन घ्यायची आहे. तिथे एक्स्ट्रा आहे ते मी कटिंग करून घेत आहे. त्यानंतर बघा, आपण या बाजूने बाई रुंदी टाकून घेतलेली आहे. तसेच आपण दुसऱ्या बाजून देखील बाही रुंदी टाकून घ्यायची आहे. हे पहा, त्यामुळे काय होईल, आपण जी डिझाईन करणार आहोत ते आपल्याला कुठपर्यंत करायची आहे तर ते आपल्याला अंदाज येईल. तसे आपण डिझाईन इथे कट टू कट करणार नाही आहोत, थोडीशी तरी त्या लाईनच्या बाहेर जाणारच आहे, पण मी इथे अंदाज यावा यासाठी मार्किंग करून घेतलेले आहे. त्यानंतर बघा, आपण हा पेपर घेतलेला आहे, तो पेपर आता कसा ठेवायचा ते मी तुम्हाला सांगते. इथे मी येल्लो धाग्याने जी सरळ शिलाई दिलेली होती त्या शिलाईवर ही पट्टी आपल्याला अशा पद्धतीने ठेवायची आहे. पहा, सरळ येईल. हा जो ट्रायंगल आपण इथे फोल्ड केलेला आहे तो सरळ येईल अशा पद्धतीने ठेवायची आहे आणि लाईन आखून घ्यायची आहे. त्यानंतर बघा, पुढची लाईन आपण आखून घेणार आहोत. तर ते बघा, ही पट्टी अशा पद्धतीने ठेवून आपल्याला लाईन आखून घ्यायची आहे. अशा पद्धतीनेच ही पट्टी ठेवून आपल्याला सर्व लाईन इथे आखून घ्यायच्या आहेत. हे पहा, इथे मी फिटिंगची मार्किंग करून घेतली होती, त्याच्या पुढे आपल्याला ही लाईन जात आहे. इथे आपण अँकर ट्रेडने डिझाईन करणार आहोत, तर ते आपण अर्धवट करू शकत नाही. अर्धवट केल्यामुळे त्याची शिलाई निघू शकते, यासाठी आपल्याला इथे पूर्ण शिलाई करावी लागणार आहे. तर अशा पद्धतीने मी सर्व लाईन इथे आखून घेत आहे. आता एका बाजूने आपण लाईन आखून घेतलेल्या आहेत, आता आपण अपोजिट साईडने लाईन आखून घेणार आहोत. आता ही पट्टी आपल्याला फिरवून अशा पद्धतीने ठेवायची आहे. पहा, आधी ज्या लाईन आपण आखून घेतलेल्या आहेत त्याला जॉईंट होईल अशा पद्धतीने आपल्याला ही पट्टी ठेवून इथे लाईन आखून घ्यायची आहे. हे पहा, ते पाहू शकता अशा पद्धतीने या दोन्ही लाईनची टोकं इथे जॉईन करायची आहेत. हे पहा, अशा प्रकारे आपण या पेपर पट्टीचा उपयोग करू शकतो. तसंच आपण या बाजून देखील लाईन आखून घेणार आहोत.
इथे आपला लाईन आखून झालेला आहे। ते तुम्ही पाहू शकता, इथे टोकं बघा एकदम व्यवस्थित दोन्ही लाईनचे टोके इथे जोडले गेलेले आहेत आणि हे दिसताना देखील व्यवस्थित दिसतं। आता या लाईनवरून आपण शिलाई करून घ्यायची आहे। तर त्याआधी आपण जो धागा आपण मशीनमध्ये भरून घेतलेला आहे, जी शिलाई व्यवस्थित येते की नाही ते तिथे चेक करायचं आहे। त्यासाठी इथे मी अस्तरचा हा तुकडा घेतलेला आहे, तो फोल्ड करून आपल्याला इथे वरून शिलाई देऊन घ्यायची आहे। तर तुम्ही पाहू शकता खूप छान अशी इथे शिलाई आलेली आहे। तर आपण आता मेन फॅब्रिकवर शिलाई करू शकतो। तर बघा इथे मी या लाईनपासूनच सुरुवात करत आहे। तर बघा शिलाई करताना ही एक लाईन शिलाई करून झाली की दाब उचलून आपल्याला दुसरी लाईन शिलाई करून घ्यायची आहे। हे पहा, आता आपण सेकंड लाईन करणार आहोत। तर बघा अशा पद्धतीने ती या लाईन आपल्याला शिलाई करायची आहे। अँकर ट्रेडने डिझाईन करण्यासाठी बॉबिन केसी सेपरेटच ठेवावी, कारण तुम्हाला सारखी सारखी बॉबिन केसची सेटिंग चेंज करावी लागणार नाही यासाठी। अशा प्रकारे शिलाई केल्यानंतर दोन्ही सेटच्या लाईन कव्हर होऊन जातात। दोन तीन लाईन शिलाई केल्यानंतर बॉबिनचा धागा आपल्याला चेक करायचा आहे, ग कमी असेल तर तो दुसरा भरून तुम्ही ते शिलाई करून घ्यायची आहे। त्यानंतर बघा ही जी लाईन आहे ती आपल्या फिटिंगच्या लाईनच्या थोडी बाहेर आहे। या लाईनवर तुम्ही शिलाई केलात तरी चालेल किंवा नाही केलात तरी चालेल। बघा ही फिटिंगची लाईन आहे, तर इथे मी सर्व शिलाई करून घेणार आहे, इकडे शिलाई करणार नाही आहे। जर जास्त गॅप वाटत असेल तर तुम्ही इथे शिलाई करू शकता। तर आता आपण इथे सर्व शिलाई करून घेऊ। हे पहा, तर बघा इथे ही पट्टी आपली फोल्डमध्ये जाणार आहे, तर त्यामुळे ती कवर होऊन जाईल। त्यानंतर दुसरा लाईन देखील आपल्याला अशाच पद्धतीने सर्व शिलाई करून घ्यायची आहे। आता आपण दुसऱ्या बाजून देखील याच्या तीन लाईन आहेत त्या देखील सर्व शिलाई करून घेऊ। तिथे आपली पूर्ण डिझाईन करून झालेली आहे। आता ही जी ट्रेड आहे ते आपल्याला इथे कटिंग करून घ्यायची आहे। आता आपण सरळ बाजूने चेक करू, इथे व्यवस्थित आपले डिझाईन करून झालेले आहे। तर या बाजूने फिटिंगची लाईन आहे, तिथे आपल्याला बाही फोल्ड करून चेक करायची आहे। तर बघा या बाजूने थोडा गॅप दिसत आहे, या लाईनवर आपण शिलाई करून घेऊ। तर इथे आपली अँकर ट्रेडने डिझाईन करून झालेले आहे। त्यानंतर इथे मी बॉटम लाईनला ही गोल्डन फॅब्रिकची पट्टी घेतलेली आहे दीड इंच रुंदीची, ते बघा वरच्या बाजूने ठेवायची आहे, पण शिलाई करताना आपण उलट्या बाजून शिलाई करणार आहोत। तर इथे मी येल्लो धाग्याने जी शिलाई केलेली त्या शिलावरती आपण शिलाई करून घ्यायची आहे। इथे मी मशीनला नॉर्मल धागा लावलेला आहे। शिलाई केल्यानंतर ही पट्टी आपण आतल्या साईडला फोल्ड करायची आहे, पण त्याआधी आपण इथे प्रेस करून घेऊ व्यवस्थित हातानेच। इथे मी प्रेस करत आहे। त्यानंतर पट्टी बघा ही अशी आतल्या साईडला फोल्ड करून घ्यायची आहे, म्हणजे आतला जो रफ भाग आहे तो या पट्टीमध्ये कव्हर होईल आणि वरून आपल्याला दाब शिलाई मारून घ्यायची आहे। इथे पट्टी फोल्ड करताना फुगा येणार नाही याची काळजी घ्यायची आहे। बघा अशा पद्धतीने व्यवस्थित पट्टी फोल्ड करून वरून आपल्याला दाब शिलाई देऊन घ्यायची आहे। आता इथे दाब शिलाई मारून झाल्यानंतर उलट्या साईडने हे जे एक्स्ट्राचं कापड आहे ते आपण इथे कटिंग करून घेणार आहे, जेणेकरून आपण पट्टी जेव्हा फोल्ड करू तेव्हा ते कापड दिसणार नाही। यासाठी आपल्याला ते कापड इथे कटिंग करून घ्यायचं आहे। त्यानंतर बघा इथे तुम्हाला जितकी बारीक पट्टी हवी त्यानुसार आपल्याला ती पट्टी फोल्ड करून घ्यायची आहे।
ह्या पट्टीला फोल्ड करून शिलाई करताना ही शिलाई आपण ह्या गॅपमध्येच मारून घेणार आहोत, कारण शिलाईचं बाहेर गेली तर ती व्यवस्थित दिसणार नाही आणि फिनिशिंगही व्यवस्थित येणार नाही. यासाठी व्यवस्थित ही पट्टी फोल्ड करून शिलाई करून घ्यायची आहे. आता हे एक्स्ट्राचे कापड आहे दोन्ही साईडने, ते कटिंग करून घ्यायचं आहे. तर इथे स्लीव्सवरची ही डिझाईन फ्री कम्प्लीट झालेली आहे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.